लाडकी बहीण योजनेवरून राजकारण सुरू असतानाच आता यावर होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राज्य सरकारच्या अर्थ खात्यानं यावर चिंता व्यक्त केलेली आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनेसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न अर्थ खात्याला पडलेला आहे. नुकतंच विधिमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. पायरीवरील महिला, परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित निराधार, घरेलू कामगार महिला आणि आदिवासी डोंगराळ दुर्बल भागातील हाताला काम नसलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक आधार निर्माण करेल आणि यासाठी सरकारला आशीर्वाद देतील याकरता 46,000 कोटी रुपयाची आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. पण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 46,000 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. खरं तर राज्य सरकारकडून सामाजिक न्याय, आदिवासी कल्याण आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना चालवल्या जातात. त्यामध्ये राज्यात प्रत्येक मुलीला वयाच्या 18 वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये दिले जातात. या योजनेसाठी आता राज्य सरकारला दरवर्षी 125 कोटी रुपये खर्च येतो. आता त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची भर पडली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची गरज काय असा सवाल अर्थ खात्यानं केलाय. आतापर्यंत राज्यातील 40 लाखांहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. आगामी काळात हा आकडा वाढत जाणार आहे. लाडकी बहीण योजनेवर होणारा खर्च लक्षात घेता अर्थ खात्याला या योजनेसाठी लागणाऱ्या निधीची चिंता सतावू लागली आणि त्यामुळेच यावरून राजकारण सुरू झालं. योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी काहीतरी असंच आहे ना. 1,500 रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत. लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकार या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. याला आर्थिक बेशिस्त म्हणतात. देश और जब राज्य चलाते हो तो फिनान्शियल डिसिप्लिन होना चाहिए. आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते. कहां से पैसा लाओगे इस बारे में आपको कोई आपके पास कोई योजना नहीं है. जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो, दिगाच पाहिजे. पण 17-18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी 44,000 कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था ही अडचणीत येत नाही. पण 2,48,00,000 बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास 46,000 कोटी दिले मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते. हे कोणतं अर्थशास्त्र आहे? एकीकडे विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे तर दुसरीकडे अर्थ खात्यानं सवाल उपस्थित केला. पण मुख्यमंत्र्यांनी यावर चोख प्रत्युत्तर दिलं. आम्ही ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत मग लाडकी बहीण असेल, अन्नपूर्णा योजना असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल, हे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. कोण अधिकारी काय बोलतो त्याची तर आम्ही माहिती घेऊच आणि परंतु सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे. खरं तर मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर शिंदे सरकारनं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ही योजना जाहीर केली. मध्य प्रदेशात भाजप सरकारला या योजनेमुळे मोठा राजकीय फायदा झाला. त्यामुळेच शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजनेची ओवाळणी महिलांच्या ताटात टाकली. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना याचा राजकीय लाभ मिळण्याची भीती विरोधकांना सतावू लागली. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून राजकीय कलगीतुरा रंगला. मात्र या योजनेवर होणाऱ्या खर्चाचं काय अशी चिंता अर्थ खात्याला पडल्यामुळे पुन्हा एकदा या योजनेवरून राजकारण रंगलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.